देवाचं वचन आपण पाहणार आहोत आणि देवाचं वचन प्रभूमध्ये बोलणार आहे. मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये मी देवाचं थांबून होतो की देवाबा मंडळीसाठी मला वचन हवं आहे, मंडळीसाठी तुझं काय वचन आहे तुम्हाला सांग. आणि पूर्ण आठवड्यामध्ये वेगवेगळे विचार मला देत होते, वेगवेगळ्या गोष्टी होत्या. आणि काल सकाळी जसं मी झोपेत उठलो, पहिलं वचन माझ्या अंत्यकडे आलं आणि ते वचन म्हणजे स्तोत्र 34 वचन 12 आणि 13. आणि माझा विश्वास आहे की आज देवाचा आत्मा ह्या वचनातून आम्हाला सांगते, बोलू इच्छितो प्रियात्मा. आणि आजच्या ह्या उपदेशाचं जे शीर्षक आहे की टू सी गुड डेज, चांगले दिवस पाहण्यासाठी देवाची चावी, किंवा की टू लिव अ लॉंग लाईफ, दीर्घायुष्य जीवन जगण्यासाठी देवाची चावी. प्रियांनो, येशू ख्रिस्त म्हणाला मी आलो आहे जीवन आणि फुल जीवन द्यायला. कशाला आलेला आहे? जीवन आणि फुल जीवन. नुसतं जीवन द्यायला तो आलेला नाहीये प्रियांनो, विपुल जीवन. ज्यावेळेस विपुल जीवनाचा विचार केला जातो त्यामध्ये, त्या विपुल जीवनामध्ये खूप काही गोष्टी येतात. निरोगी जीवन येतं, त्यामध्ये समृद्धी येते, त्यामध्ये त्या विपुल जीवनामध्ये शांती येते आणि सुख समाधान येतं. आणि येशू म्हटला चोर येतो तो चोरी करायला, नाश करायला, घात करायला, मी आलो आहे जीवन देण्यासाठी, विपुल जीवन देण्यासाठी. विपुल जीवन तुमच्या जीवनात कालपर्यंत काय घडलं मला माहित नाही, प्रभूलाही माहित नाही. पण एक गोष्ट मला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही प्रभूला समर्पित करता, त्याच्या मनाची इच्छा, त्याच्या अंतकरणाची योजना, त्याच्या जीवनातली योजना की तुम्हाला जीवन असावं आणि ते विपुल जीवन असावं. त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी ज्या कल्पना आहेत त्या ह्याच आहेत की तुम्हाला जीवन असावं आणि ते विपुल जीवन असावं. ही त्याची योजना आहे, त्याचं मन आहे, हे त्याला करायचंय तुमच्यासाठी. आणि हे कधीच विसरू नका, त्यानं तो तुमच्या रागवलेला नाही आहे. ऐका, त्याला जेव्हा त्याच्यावर रागवायचं होतं त्यावर तो रागावला, त्यावर आम्ही खूप शिक्षा केली आणि म्हटलं की तू आम्ही शिक्षा करत आहे, आता इथून पुढं माझ्या लोकांवर मी आशीर्वाद केला. त्यानं त्या शिक्षेचं आठवण आपण लवकरच करणार आहोत उत्तम शुक्रवारी. यानं त्या प्रवेश ख्रिस्तला त्यांनी खूप रागवलं, त्याला सोडून दिलं, त्याला खूप शिक्षा केली, भयानक शिक्षा केली. आपल्या मनाला बदला, देव परमेश्वर तुमच्या कुठलीही प्रकारे शिक्षा करत नाही आहे. इनफॅक्ट त्याची अपेक्षा, त्याची इच्छा तो पित्यासारखा आहे, तो बाप आहे. त्या बापाची इच्छा आहे की तुम्ही समृद्ध व्हावं, त्या बापाची इच्छा आहे की तुम्ही यशस्वी व्हावं. असा कुठलाच बाप नाहीये तो म्हणेल तू शाळेला जा यासाठी तू नापास व्हावं, शाळेत जाऊ या जगात तू शाळा शिक तू नापास व्हावं असं लोक नाही आहेत. जर आमच्या जगी बाप त्याचा असा विचार करतो तो स्वर्गीय पिता कितीतरी अधिक विचार करतो. जर त्याने तुम्हाला या पृथ्वीवर पाठवलेलं आहे तर त्याच्याकडे तुमच्या काहीतरी योजना आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याला तुमच्याद्वारे काहीतरी करायचं आहे, त्याला तुमच्याद्वारे त्याचं राज्य वाढवायचं प्रियात्म. ऐका, आणि म्हणून त्यांनी म्हटलं जो तुमचं जास्त जो कोणी नवाज जन्म पावतो त्यालाच देवाचं राज्य दिसत. जर तुमचा नवाज जन्म झाला नसेल तर तुम्हाला देवाचं राज्य दिसणार नाही. प्रवेश करण्यानंतर, त्या देवाच्या राज्यात प्रवेश करण्यानंतर पण मंडळी देवाचं राज्य आलेलं ह्या जगात आम्ही पाहणार आहोत. तुम्हाला घेऊन जातो. पण
वचन काय दिलेलं आहे योहान 3:3 येशूला म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. ऐका, जर तुमचा नव्याने जन्म झालेला आहे तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाचं राज्य पाहणारे लोक असता. पाहणारे आहात तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या कामावर, तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये देवाचं राज्य तुम्ही पाहायला लागला. येशू म्हणणार नाही की तुम्ही देवाच्या राज्यात पाचव्या अध्यात पाचव्या वचनात म्हटलं तुमचा जन्म पाण्यापासून आणि आत्म्यापासून झाल्याशिवाय तुम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. पण देवाचं राज्य पाहणारे लोक आम्ही असणार. आमच्या कुटुंबात जिथं देव राज्य करतो तिथं आरोग्य आहे, तिथं देव राज्य करतो तिथं अद्भुते घडतात, तिथं देव राज्य करतो तिथं प्रत्येकाच्या डोळ्याचे अश्रू पुसणार आहोत. देव राज्य करताना देवाचं राज्य त्या ठिकाणी आहे आणि देवाची स्तुती आहे. असो जर तुमचा नव्याने जन्म झालेला आहे आणि देवाच्या राज्यातले लोक आहात तर चांगली गोष्ट आहे. पण नव्याने जन्म जर झाला नसेल तर तात्काळ उशीर लावू नका. जेवढ्या लवकर समेल देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करा, देवाच्या राज्य पाहायला सुरुवात करा, नवा जन्म प्राप्त करून घ्या हे गरजेचं आहे. ऐकूया आपण जाऊया स्तोत्र 34:12-13. सुख भोगावे म्हणून जीविकाची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा कोण मनुष्य कोण? प्रियांनो असं तुम्ही आहे का ज्याला सुख भोगायची इच्छा? किती लोकांना वाटतं मी सुखी व्हावं? किती लोकांना वाटतं मी दुःखी व्हावं? उलटा प्रश्न विचारायला लागतो. किती लोकांना वाटतं मी दुःखी व्हावं? सुख भोगावे आणि काय इच्छा धरणे, जीवितांची इच्छा धरणारा दीर्घायुष्य चाहणारा आणि दीर्घायुष्य चाहणारा म्हणजे भरपूर आयुष्य जगावं असा कोण मनुष्य आहे? तू आपली जीव दुर्भाषणापासून फार महत्वाचं गोष्ट त्या ठिकाणी शिक्षण दिलं आहे. जर तुला सुख भोगायचं आहे तर सर्वात पहिली गोष्ट आपल्या जीवेला संभाळ. दीर्घायुष्य जगायचं आहे तर आपल्या जीवेला संभाळ, त्या जीवेला संभाळ. लोक म्हणतात जर तुम्हाला दीर्घायुष्य जगायचं आहे तर जवन प्राश खा. जवन प्राश में सोना आहे, आवळा आहे, आमला आहे. आवळा खा दीर्घायुष्य जगा. ते परमेश म्हणतो नाही रे बाबा, जर तुला दीर्घायुष्य तुला सुख भोगायचं तुला सुखी व्हायचं असेल तर ह्या सगळे मला जिवेला. तू आपली जीव दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. काय काय आवरायचं? आपली जीव बाहेर काढा. जीव कोणाला बघून पाहिजे काही लोक पाहिलेले मी माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी पाहिल्या आणि मी माझ्या जीवनात पाहिलं की या व्यक्ती जीवनामध्ये दुःख का त्रास का ह्या व्यक्ती तर मी एक गोष्ट पाहिलं की त्यांनी आपली जीव सांभाळली नाही, आवरली नाही. आज हेच तुम्हाला सांगायला हवं. जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुखी व्हायचं असेल तर आपल्या जिल्ह्याची काळजी घ्या, सर्वात जास्त या जिल्ह्याची काळजी घ्या. हो तुम्ही काय खाता काय नाही हे सांभाळा, पण त्याहीपेक्षा तुम्ही काय बोलता हे सांभाळा. कारण 12:13 काय सांगतो त्याने काय? तू आपली जीव दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. तू आपली जीव दुर्भाषणापासून या जिभेला गैर बोलण्यापासून दुर्भाषण करण्यापासून. किती लोक सहज
घरामध्ये तुळस करतात, कधी कधी अपशब्द वापरतात. त्यांना वाटतं की त्यांनी काय की मी काय येशूक नाही आहे, मी काय देव नाही आहे, कधी ती होते चुकी. पण देवाने वचन सांगितलेला जो तुला सूर भोगायचं असेल ना, त्या दुर्मग ह्या ह्या जिवेला संभाळ, तू काय बोलतोस. काही 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 लोक सहज काय खरं पण त्या लबाडी केली तर काय चलताय, देव क्षमा करतो, देव क्षमा करणार. माझा खात्री आहे, मी 100% विश्वास ठेवतो देव क्षमा करणार आहे. पण त्याच वेळेला आपल्या देव परमेश्वराने काही गोष्टी आम्हाला शिकवतो. आपण ते 11 आणि 11 वर्षापासून 40 वर्ष वाचूया आणि पाहूया ते परमेश्वर काय बोलत आहे. असे करू नका. जर तुमचं कोणी वाईट केलं,
मला अर्थ दे, त्याने माझं केलं ना मग मी त्याचं करणार, त्याने माझी निंदा केली ना मी त्याची निंदा करणार. नवा जन्म पावलेल्या व्यक्तीने ह्या गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत. जर कोणी आमची निंदा करतो तर त्याला आम्ही आशीर्वादच द्यावा. हालेलुया. ते समजून घे, त्याला कळतो, त्याला माझ्या भावना माहिती आहेत. हो, माझ्या भावना त्याला आपल्या भावना माहिती आहेत, पण त्याने काही गोष्टी आम्हाला शिकवलेल्या आहेत की माझ्या मुला माझ्या मुली या जिरेला संभाळ, कारण ह्या जिरेने तुझं भविष्य हे फार घडलं असेल. जीवा ते जीव तुझ्या आयुष्याला आशीर्वाद देणारी असेल किंवा तुझ्या जीवनाला शाप देणार. काय बोलणार, काय बोलणार, आधी चूक करणार गेला असत ना हा. तुम्ही प्रॅक्टिकल येत जुनामध्ये, प्रॅक्टिकल लाईफ प्रत्येक एरियामध्ये, प्रॅक्टिकल लाईफ एव्हरी एरिया जीवनामध्ये. God bless you. हर कठिन कठिन अक्कल नाही आहे ना, कळत नाही, घरातून थोडस लवकर निघायला पाहिजे. माझ्या बॉड बहिण दिसत पण देवाने आम्हाला काही गोष्टी घेऊन दिला. त्यांनी बोलतो जर तुम्ही त्रासातून जाता, जेव्हा तुमची कोणी निंदा करतो, देवाची योजना देवाची इच्छा आहे तुम्ही त्याची निंदा करू नये, तर त्यांना आशीर्वाद. कारण आशीर्वाद हे वचन वचन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले. तुम्हाला कशाला बोलवलं आहे? सगळं मला आशीर्वाद हे वचन प्राप्त करून घेण्यासाठी बोलवण्यात आलं आहे. त्यामुळं जर तुम्ही तुझ्या करणार पाहिलं तर याको देवाची स्तुती असो. माझ्या भावाला भेटो ज्या सरी नव्या करामध्ये प्रवेश ख्रिस्त आला, त्यांनी स्वर्गीय आशीर्वादाने आम्हाला आशीर्वादित करून दिलं. तुम्ही यांनी आशीर्वाद हे वचन प्राप्त करण्यासाठी बोलवलेले आहो. माझं वचन काय आहे? आशीर्वाद. हालेलुया. आणि मग आशीर्वाद वर्गीय जर आशीर्वादित आहे तर माझ्या मुखातून आशीर्वादच निघाला पाहिजे. सरी निंदा आली, जरी कोणी माझ्या अपशब्द बोलले तरी त्याला आशीर्वाद दिला. कारण आम्हाला त्यामध्ये आशीर्वाद 18 अध्याय आणि 21 वचनामध्ये तुम्हाला माहित आहे, आजचा संदेश तुम्हाला माहित नाही असा नाहीये, पण मला असं वाटतं देवाची इच्छा आहे की आजचा हा संदेश तुम्हाला एक स्मरण म्हणून असावा, तुम्हाला आठवण म्हणून असावी. तुम्ही हे लक्षात ठेवावं. जीवन आहे तिचे फळ भोगिता देवाच्या हाती. देवाने ते तुमच्या मुखात ठेवून टाकलेलं आहे. हालेलुया. देवाने ते जीवन तुमच्या मुखात देऊन टाकलेलं आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, देवाने तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं बनवलेलं आहे. सो बी केअरफुल.
आपल्या जीवनातून काय निघतं ते काही बायबलमध्ये मी मी सांगतो काही वचनं वाचूया आपण अजून काही वचनं वाचूया कारण हे वचनं माहीत असणं गरजेचं आहे तरच एक राजपत्र आपण एक काम करूया याचं राजपत्र तिसरा अध्याय पाच ते बारा सर्वांना माहीत असलेलं वचन पण पहा पवित्र आत्मा काही गोष्टी सांगतो या पाचपत्राचा तिसरा अध्याय पाचव्या वचनापासून बरेच वचन वाचूया आपण समजून घेऊया तशीच जीव ही लहानसा अवयव असून पा जीव ही छोटा अवयव आहे मोठ्या गोष्टीची खुशारकी मारते पण कधी कधी मोठ्या गोष्टीची खुशारकी मारते पहा लहानशी आग केवढ्या मोठ्या कारणाला पेटविते जीव ही आग आहे काय आहे जीव आग आहे ती अनितीचे भुवन आहे ती ही जीव हे पापाचं घर आहे असं म्हटलं अनितीचं भुवन भुवन मोठ भुवन म्हणजे छोटस घर काय भुवन म्हणजे एक मोठ दालन भुवन अनितीच पापाच आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगल करणारा अवयव जीव आहे ऐका येशू ख्रिस्ताला कोणीतरी विचारलं की हे खाल्ल्याने काय होईल येशू म्हटलं ऐका जे तोंडात जातं ते शौच कृपातून बाहेर पडतं त्याने मनुष्य अमंगल होत नाही पण जे काही मुखामागे येत ते मनुष्याला काय करत अमंगल जे काही मुखामागे येत ते मानवाला अमंगल ती सृष्टीचे चक्र पेटविणारी आणि नरकाने पेटलेली अशी आहे पूर्ण तुम्ही पहा आपल्याला आज कोणी जर भांडण लागलं दंगल झाली परवाच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये दंगल झाली आणि काल परवा त्या व्यक्तीला पकडलं का माहितीये कारण त्यांनी काहीतरी वक्तव्य केलं त्या वक्तव्यामुळे दंगल भेटली जी जी तुमच्या घरामध्ये जर दंगल होत असेल हो पती पत्नी मध्ये जर दंगल होत असेल तर कुठल्या तरी जिबेने पट्टा सोडलेला आहे पडा 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 काही लोकांना तरुण लोक गिरणीत जात नाही त्यांना माहित नाही पण तो झाला की पट्टा दंगल भेटती हो आग लागती श्वापदे श्वापदे पक्षी पक्षी सरपटणारे प्राणी सरपटणार वाघ सिंह नाग